होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा उत्साह असतो. गेली 2 वर्ष कोरोना व्हायरसमुळे सणांवर निर्बंध असल्यामुळे कोणतेच सण साजरे होऊ शकले नाहीत. यंदा मात्र कोरोनाचं प्रमाण कमी झाल्यानं महाराष्ट्रात अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. 17 तारखेला होळी आणि आज 18 तारखेला धुलिवंदनाचा सण निर्बंधमुक्त साजरा केला गेला. धुळवडीवर राज्य सरकारचे कुठलेही निर्बंध नाहीत. मात्र या सणाच्या निमित्ताने गृह खात्याने काही मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. आज सकाळपासूनच चिमुकल्यांनी पिचकारांमध्ये रंग भरून एकमेकांच्या अंगावर रंग उडवत होलिकोत्सव सुरू केला. कुठे रंग तर कुठे पाणी, फुग्यांमध्ये पाणी असा खेळ पाहताना तरुणाईला मोह आवरला नाही. गल्ली बोळांमध्ये आणि सोसायट्यांच्या आवारात चिमुकले वॉटर कलरची मुक्त उधळण करीत होते. सूर्यप्रकाशाची सोनेरी किरणे अंगावर झेलत बादल्यांमध्ये भरलेले सप्तरंगी पाणी पिचकारांमध्ये भरून एकमेकांच्या अंगावर उडवण्यात चिमुकल्या दंग झाले होते. त्यांच्यासह आजी आजोबाही त्यांचं हे खेळ पाहण्यात रममान झाले होते. कोरोनाचे सावट कमी झाल्यामुळे तरुणाई आणि ज्येष्ठ नागरिकांनीही मॉर्निंग वॉकवेळी गुलाल तर कुठे कोरडा रंग लावत रंगपंचमी साजरी केली. 10वी 12वीची परीक्षा सुरू असली तरी त्यांनीही रंगांची उधळण करून धुलिवंदनाचा आनंद लुटलाय.